नमस्कार, ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पितळेची काळीकुट्ट अशी 10-12 वर्ष जुनी बकेट घरच्या साहित्यामध्ये स्वच्छ करणार आहोत. घरचं साहित्य म्हणजे आपण वांग्याचा वापर करून याला स्वच्छ करणार आहोत. ही पितळेची बकेट पाण्याने पूर्ण खराब झालेली आहे, त्यावर डाग आहेत आणि याला साफ करण्यासाठी आपल्याला फक्त एक वांगं लागणार आहे. तर वांग्याने सुद्धा भांडी स्वच्छ होतात. पितळेची खूप छान अशी ट्रिक आहे, सगळ्या गृहिणींना आवडेल आणि सोपीसुद्धा आहे. जर तुमच्याकडे पितांबरी किंवा कुठलंही लिक्विड नसेल तर तुम्ही याचा वापर करून तुमच्या घरातील खराब झालेली तांब्या पितळेची भांडी स्वच्छ करू शकता. तर बघा, इथे मी एक वांगं घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्याचा इफेक्ट घासल्यानंतर येतो. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे की ती स्वच्छ होऊ शकते बकेट, आणि सुरुवातीला कशी आहे ते बघा आणि त्यानंतर घासल्यानंतर पूर्ण चमकती आहे. अगदी नव्या घेतलेल्या बकेटीसारखी ही बकेट चमकत आहे, कुठेही याला काहीही दाग धब्बा राहिलेला नाही. आणि इथे बघा, इथे पूर्ण आपण खराब झालेली बकेट आहे घासण्या अगोदरची, तर ती घेतलेली आहे. याला कसं घासायचं, कशाने घासायचं ते मी सांगते तुम्हाला. मी वांगं जे आहे ती मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि ती आपण आता याच्यावरती लावूया. इथे बघा, ही पेस्ट आहे वांग्याची, अर्ध वाटी पाणी घातलेले आणि त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. साधारण अर्धीच वाटी ही पेस्ट तयार झालेली आहे. ही पेस्ट आपण भांड्यांवर लावायची आणि सगळ्या भांड्याला पुरेल अशी थोडी थोडी लावायची. या पेस्टमध्ये लावण्या अगोदर एक कोणतीही शॅम्पूची जी छोटी पॅकेट मिळतं नाही ते घालायचे. फक्त इथं मी वाटिका शॅम्पू घातलेला आहे, त्याचं एक पॅकेट घातले फक्त आणि त्याला मिक्स करून घेतले. अशा प्रकारे तयार झालेली जी पेस्ट आहे थोडी थोडी घेऊन आपण भांड्यांवर लावायची. छोटी असतील, मोठी असतील, कितीही खराब झालेली भांडे असतील, जुने काळे कुट्ट, तरी या पेस्टने भांडे व्यवस्थित निघतात. कारण आपण याची पेस्ट जी आहे ती एका विशिष्ट पद्धतीने बनवलेली आहे आणि त्यामुळे आपले भांडे 5 मिनिटाच्या आत निघायला सुरुवात होते. याला लावून घ्यायचं आणि आपल्याला 5 मिनिट याला असंच ठेवून द्यायचे. तर आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी मी याला पेस्ट लावून घेते. जिथं जिथं काळा कुट्ट झालेला भाग आहे निघायला तर सुरुवात लगेच होते. यावरती आपण ही पेस्ट अप्लाय करायला लागलो की लगेच आपल्याला याचा इफेक्ट जाणवतो, दिसतो. तर बघा, इथे लगेच आपल्याला दिसते की यावरचा लेअर जो आहे तो एकदम सोप्या पद्धतीने निघून जातो आहे. सगळीकडे आतून आणि बाहेरून कड्यांना, त्यासोबतच इथे ज्या खराब आणि काळ्या कुट्ट झालेल्या कड्या आहेत, कॉर्नर आहेत, तर तिथे लावून घ्यायचं, जेणेकरून हे सगळं निघून जाण्यासाठी मदत होते आपल्याला. तर 5 मिनिट असंच ठेवायचं याला लावल्यानंतर. आतून पण मी लावलेले आणि याला 5 मिनिट असंच ठेवून देते. तर इथे सगळीकडे याला ही पेस्ट लावून घेतली आणि याला असंच मी 5 मिनिटासाठी सोडून दिलं होतं. त्यानंतर थोडं थोडं चोळून याला मग काढलं. तर हे बघा, अशा प्रकारे पाणी थोडंसं टाकलं आणि त्यानंतर चोळून चोळून धुतलं याला हाताने. म्हणजे अजून तरी मी घासणी नाही वापरलेली, घासणी न वापरताच आपलं एवढं निघालेलं आहे. आता आपल्याला थोडं थोडं हारपीक घेऊन जे कॉर्नर आहेत, इथं फोल्ड केलेल्या कडा आहेत बकेटच्या, तिथे काय होतं काळपट थर जमा होतो ना, तर तो काढण्यासाठी हारपीकचा वापर करायचा. जर हारपीकचा थेंब जर तिथे पडला तरी आपोआपच तो काळपट थर निघून जातो आहे. त्यामुळे ते सुद्धा खूप इझी आहे. तुम्हाला जर पुढची स्टेप फॉलो करायची असेल तर तुम्ही करू शकता. नसेल करायची तर तारेच्या घासणीनं थोडंसं घासलं, भांड्याचं साबण घेऊन किंवा लिक्विड घेऊन, तरी पण ते काळपटपणा निघून जाणार आहे. आणि खालच्या बाजूला जो आहे बकेटच्या तो काळपटपणा तो सुद्धा हारपीकनेच निघेल. इथे तुम्ही बघू शकता, इथे कडीच्या जागेवर खूप काळपटपणा साचलेला आहे, तर हा पण आपण हारपीकने काढू शकतो. अगदी चकाचक अशी ही कोंडी करू शकतो याची बकेटची. तर हा कोंडा जो आहे तो अगदी चकाचक निघणार आहे आणि याच्यासाठी हारपीक वापरायचे. हारपीक जास्त इफेक्टिव्ह आहे, त्यामुळे आपण याच्यावरती हारपीकच वापरायचं. कारण हे जुने आणि काळे कुट्ट डाग आहेत जे
10-12 वर्षापूर्वी पडलेले आहेत. ते काढण्यासाठी आपल्याला हार्पिक खूप इफेक्टिव्ह असं ठरतं. तुम्हीसुद्धा तुमच्या घरात जर असे कार्पेट भांडे असतील ना तर त्याला मोडू नका, कारण मोडल्यानंतर फार जास्त पैसे मिळत नाहीत आणि तुमच्या पूर्वजांची आठवण जपताही येत नाही तुम्हाला. तर तुम्ही त्याला एक वेळेस क्लीन करून ठेवा. वर्षभर पुन्हा तसेच ठेवले तरी पण चालतात, किंवा वर्षातून 1-2 वेळेस त्याला क्लीन करत जा. काही अवघड नाही त्याला क्लीन करणं, किंवा असेच वापरून खराब झाली असतील मोडायचा विचार करत असाल तर तसंही करू नका, कारण पितळं ही खूप महाग आहे. तर पितळेच्या आणि तांब्याच्या वस्तू ज्या आहेत घरात पडलेल्या, त्याला क्लीन करा, स्वच्छ करा आणि तसंच ठेवून द्या. पुन्हा तुम्हाला कधी हवं तेव्हा वापरता येईल. ही बकेटसुद्धा खूप छान आहे, जड आहे वजनाने आणि पितळेची आहे शिवाय. तर त्यामुळे याला मी असं स्वच्छ करून घासून व्यवस्थित ठेवून देणार आहे. इथे बघा, ही सुद्धा जास्त वापरातली नाही, अलीकडे खूप जास्त पितळ आणि तांबं वापरलं जात नाही आहे. तर हे पूर्वीच्या काही खूप जास्त रेग्युलर वापरातल्या गोष्टी होत्या. तर हे आपल्या हेल्थसाठी सुद्धा चांगलं असतं यामध्ये वापरलेलं, पण बऱ्याचदा आपण तसंच ठेवून देतो. तर इथे बघा, इथे आता जे खालच्या बाजूचं जे आहे तर ते सुद्धा बकेटचं होल्डिंग असं काळं कुट्ट आहे, तर ते खराब झालेलं आहे. त्याला पण आपण हार्पिकने थोडंसं टाकायचं आणि मग तारेच्या घासणीने घासून घ्यायचं. ते पण आपोआपच याचं थेट निघून जाणार आहे. त्याला पण जास्त घासायची गरज नाही आणि दुसरं काहीही तुम्हाला वापरायची नाही गरज. भांड्याचं साबण किंवा लिक्विड असं काही वापरायची गरज नाही पडत. एकदम सोपी ट्रिक आहे. या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा. तांब्याचं भांडं आपण घासलं, त्यानंतर जर्मलचं भांडं असतं ना पाणी तापवायचं, ते पण घासलेलं आहे आणि ते सुद्धा पितांबरीनं वापरतच घासले. जर तुम्हाला घरगुती पितांबरी बनवायचीच असेल तर त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो पण बघा. त्यासाठी चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि त्यानंतर सगळे व्हिडिओ बघा. जे आवडतील व्हिडिओ ते नक्की शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. तर घासल्यानंतर बकेट अशी झालेली आहे, पूर्ण घासून झालेली आणि मग स्वच्छ धुवूनसुद्धा झाली आहे. तर बघा, इथे कुठेच कुठल्याच कॉर्नरला आता कुठेही काळपटपणा, काळपट थर अजिबात राहिलेला नाही, अगदी नव्यासारखी झालेली आहे. त्यानंतर आपण पेस्ट कशी बनवली होती ना वांग्याची तेच बघतोय. तर त्यासाठी वांगं चिरून घ्यायचं, मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं, अर्धी वाटी यामध्ये पाणी घालायचं. तर इथे वांगं जे आहे ते मी मोठं जे आपण भरतासाठी वांगं वापरतो ते वापरले. तुम्हाला हवं तर तुम्ही छोटी वांगी 2-3 वापरू शकता. तर एका बकेटसाठी तुम्ही 3 वांगे नक्की घ्या छोटे असतील तर. आणि इथे मोठं होतं म्हणून मी एकच वांगं घेतलेलं होतं. त्यानंतर आपण इथे सोडा घेतलेला आहे, तरी 1 चमचा सोडा घ्यायचा आहे. तर इथे चमचा घेतानाच मी मोठा घेतला त्यामुळे थोडासा कमी घेतला आहे. तर साधा पोहे खायचा चमचा घेतला तर त्याने 1 चमचा सोडा घ्यायचा आहे. तर त्यानंतर आपल्याला झाकण लावायचं आहे आणि याला मिक्सरला फिरवण्याची पेस्ट बनवून घ्यायची. अगदी बारीकसर पेस्ट बनवली तरी चालेल, जेणेकरून आपल्याला ती स्प्रेड करता येते भांड्यांवर आणि लावता येते. तर इथे आपली पेस्ट बनवून तयार आहे. त्यानंतर ही पेस्ट डायरेक्टली भांड्यांवरती अप्लाय करायची, मी सांगितलं तसं. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित लावून ठेवा. 5 मिनटासाठी भांडी आपोआप क्लीन होतात आणि त्यानंतर त्याच्या कडा आणि फोल्डिंग क्लीन करण्यासाठी हार्पिकचा वापर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.